मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे आणि याच धोरणामुळे स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत. पण खरंच महिलांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळतात का? तर आपण आज असेच काही कायदे पाहणार आहोत जे महिलांच्या संरक्षणासाठी बनवण्यात आलेले आहेत आणि जे की स्त्री असो वा पुरुष सर्वांना माहीत असलेच पाहिजेत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन, तुम्ही पाहताय लीगल मराठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. तर पहिल्यांदा बघूया, प्रत्येक महिलेला मोफत कायदेशीर सल्ला मिळवण्याचा हक्क आहे. हा हक्क मिळवण्यासाठी त्या महिलेला विधी सेवा प्राधिकरण लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट 1987 कलम 12C नुसार विनामूल्य कायदेशीर मदतीसाठी अर्ज करावा लागतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा हक्क मिळवण्यासाठी त्या महिलेचे उत्पन्न किंवा तिची आर्थिक स्थिती विचारात घेतली जात नाही. त्यानंतर पाहूया, CRPC सेक्शन 46(1) व 1(4) नुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी अटक करता येत नाही. पण जर काही अशी परिस्थिती असेल की त्या महिलेला अटक करणे खूप गरजेचं आहे तर तेथे फक्त महिला पोलीस अधिकारीच तेथील स्थानिक अधिकारी क्षेत्रातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे लेखी अहवाल सादर करून सदर महिलेला अटक करण्याची परवानगी मागू शकतात. त्यानंतरच त्या महिलेला अटक केली जाऊ शकते. त्यानंतर पाहूयात IPC कलम 494. तर IPC कलम 494 नुसार एक पत्नी असणे बंधनकारक आहे. पहिली पत्नी जिवंत असताना तिला कायदेशीर घटस्फोट न देता दुसरे लग्न करणे हा IPC सेक्शन 494 नुसार शिक्षापात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर पाहूयात बालविवाह अधिनियम 1929 सेक्शन 3, 4, 5 नुसार कोणत्याही मुलीचा विवाह ती सज्ञान झाल्याशिवाय करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. या कायद्यातील कलम 3 नुसार जो कोणी 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आणि 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या पुरुषाने बालविवाहाचा करार केला तर त्याला साध्या कैदेची शिक्षा होईल, जी 15 दिवसांपर्यंत वाढू शकते किंवा 1,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामधील कलम 4 नुसार जर एखाद्या 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालविवाहाचा करार केला तर त्याला साध्या कारावासाची शिक्षा होईल आणि ती शिक्षा 3 महिन्यांपर्यंत वाढू शकते, तसेच त्याला दंडही होऊ शकतो. कलम 5 नुसार जो कोणी बालविवाह घडवून आणतो किंवा तसे करण्याचे निर्देश देतो त्याला 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि जोपर्यंत तो हे सिद्ध करत नाही की तो बालविवाह नव्हता तोपर्यंत त्याला दंडही केला जाऊ शकतो. त्यानंतर पाहूया IPC सेक्शन 376 नुसार जर एखाद्या महिलेच्या संमतीशिवाय तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तर IPC सेक्शन 376 नुसार बलात्काराचा शिक्षापत्र गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी सश्रम कारावासाची शिक्षा आहे, जी 10 वर्षापेक्षा कमी नसते आणि त्यास जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. त्यानंतर पाहूया IPC 354 नुसार एखाद्या महिलेसमोर तिला लज्जा उत्पन्न होईल अशी कोणतीही कृत्य केल्यास विनयभंगाच्या शिक्षेस पात्र आहे. IPC 354 नुसार या गुन्ह्यास 1 वर्षापेक्षा कमी नसणारी आणि 5 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर पाहूया IPC सेक्शन 304B. त्यानुसार जर एखाद्या महिलेचा मृत्यू तिच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण होण्याआधी जर भाजल्यामुळे किंवा एखाद्या शारीरिक जखमेमुळे म्हणजेच नॉर्मल मृत्यू न होता झाला असेल आणि जर तिच्या मृत्यूच्या आधी जर तिच्या पतीकडून किंवा तिच्या पतीच्या नातेवाईकांकडून तिचा छळ केला गेला असेल किंवा हुंड्याची मागणी केली गेली असेल तर त्याला आपण हुंडाबळी डावरी देत म्हणू शकतो. या गुन्ह्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, जी की 7 वर्षापेक्षा कमी नसते आणि जन्मठेपेपर्यंत वाढू शकते. त्यानंतर पाहूया IPC सेक्शन 498A. IPC सेक्शन 498A नुसार जर एखाद्या विवाहित महिलेच्या पतीकडून किंवा तिच्या पतीच्या नातेवाईकांकडून शारीरिक किंवा मानसिक छळ केला जात असेल तर त्यासाठी IPC कलम 498A प्रमाणे त्या व्यक्तीस 3 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो. त्यानंतर पाहूया IPC सेक्शन 312, 313, 314 नुसार जर कोणत्याही व्यक्तीने गर्भवती महिलेच्या संमतीशिवाय त्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे कोणतेही कृत्य केले तसेच गर्भपात केला तर त्या व्यक्तीस 10 वर्षापर्यंतची शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो, तसेच ही शिक्षा जन्मठेपेपर्यंतही वाढू शकते. त्यानंतर पाहूया इक्वल रिम्युनरेशन ऍक्ट 1976 समान मोबदला कायदा कलम 4 व 5 नुसार समान स्वरूपाची कामे करण्यासाठी पुरुष आणि महिला कामगारांना समान कामासाठी समान मोबदला दिला गेला पाहिजे आणि पुरुष आणि महिलांच्या भरतीबाबतही भेदभाव केला गेला नाही पाहिजे. पण जर तसे केले गेले तर या गुन्ह्यासाठी तुरुंगास होऊ शकतो, जो की 3 महिन्यापेक्षा कमी नसतो आणि तो 1 वर्षापर्यंत वाढू शकतो आणि
दंडही होऊ शकतो. त्यानंतर पाहूया मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, ज्याला की आपण मराठीमध्ये मातृत्व लाभ कायदा म्हणतो. त्याचे कलम 4 नुसार कोणतीही महिला तिच्या डिलिव्हरीच्या दिवसानंतर लगेच 6 आठवड्यापर्यंत कोणत्याही ठिकाणी कोणत्याही संस्थेत शाखेत काम करू शकत नाही. आणि जरी एखाद्या महिलेचे मिसकॅरेज झाले असेल तर तिलाही या कायद्याचा लाभ होऊ शकतो. हा कायदा असेही सांगतो की गरोदरपणाच्या काळामध्ये त्या महिलेला कठीण स्वरूपाचे कोणतेही काम जे की त्या महिलेच्या तब्येतीसाठी हानिकारक असेल, जसे की दीर्घकाळ उभे राहणे, सुद्धा या कायद्याने महिलांना संरक्षण दिलेले आहे. याच कायद्यातील सेक्शन 5 नुसार गर्भवती मातेला पूर्ण वेतनासह 12 आठवड्याच्या रजेचा हक्क आहे. म्हणजे मुलाच्या जन्माच्या तारखेच्या 6 आठवडे आधी आणि 6 आठवडे नंतर. याशिवाय जर एखाद्या महिलेच्या गर्भपात झाला असेल पण तिने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान 80 दिवस काम केलेले असेल तर ती पूर्ण वेतनासह रजेस पात्र असेल. तर मित्रांनो, हे होते महिलांसाठीचे काही महत्त्वाचे कायदे. या कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या केली तर नक्कीच महिलांना त्यांचे अधिकार आणि हक्क प्राप्त होतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पाहत रहा लीगल मराठी, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.